महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। पुणे जिल्हा मुळशी तालुक्यात असणाऱ्या कोंढावळे कळमशेत ग्रामपंचायतीने आपल्या महिला बाल कल्याण निधीतून विधवा निराधार महिलांच्या आरोग्यासाठी उपलब्ध करून दिला। सरपंच अनंता गणपतराव कंधारे, उपसरपंच सौ स्वाती अभिजित पवार, माजी उपसरपंच अशोक नाथू जोरी यांनी सर्व सदस्यांना बरोबर घेऊन ग्रामसेवक विजयकुमार संपती अडसूळ यांच्यासमोर आपण गावातील महिलांसाठी वेगळा उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव ठेवला। ग्रामसेवक विजयकुमार अडसूळ हे गावातील सरपंचांच्या मदतीने वेगवेगळे उपक्रम राबवत असतात। यावर्षीच्या बालकल्याण निधीतून आरोग्य सहकार संस्था परंदवडी तालुका मावळ जिल्हा पुणे यांच्या 60 रुपयात 3 लाख रुपये वैद्यकीय खर्च या योजनेचा लाभ गावातील 60 विधवा निराधार महिलांसाठी उपलब्ध करून दिला। आरोग्य सहकार संस्था आपल्या सभासदांसाठी 60 रुपयात 3 लाख रुपयापर्यंत वैद्यकीय खर्च देते। जर कुटुंब प्रमुख अपंग असेल तर ही योजना 40 रुपयात दिली जाते। त्याचबरोबर औषधं खरेदीत 40% सूट या संस्थेच्या सभासदांना दिली जाते। महाराष्ट्र राज्यातील कोंढावळे कळमशेत ही पहिली ग्रामपंचायत आहे जिने आपल्या बालकल्याण निधीतून आरोग्य सहकार संस्थेच्या मदतीने महिलांच्या आरोग्यासाठी खर्च केला। याआधी ग्रामपंचायतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी म्हणून सोलरद्वारे गावातील सर्व नागरिकांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून दिले आहे। सीएनआय महाराष्ट्रशी बोलताना आरोग्य सहकार संस्थेचे अध्यक्ष अजय कुंजीर यांनी कोंढावळे कळमशेत ग्रामपंचायतीचा आदर्श राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी घ्यावा असे सांगितले। आज या 60 महिलांना आरोग्य सहकारी संस्थेचे सभासद करून घेण्यासाठी अध्यक्ष अजय कुंजीर, उपाध्यक्ष अजित भूते, प्रसिद्धी प्रमुख संदीप कुंजीर, अनिकेत कुंजीर उपस्थित होते। यावेळी महिला बालकल्याण निधीचा चेक सरपंच व ग्रामसेवक यांच्या हस्ते अजय कुंजीर यांनी स्वीकारला। सीएनआय महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ राजेंद्र वाघचौरे पुणे। अनंता गणपतराव कंधारे, गुरुग्राम पंचायत कोंढावळे कळमशेत यांचं मी सरपंच या नात्याने बोलतो की आरोग्याच्या माध्यमातून गावामध्ये करोनाच्या माध्यम करोनासारख्या भयानक रोगासाठी आम्ही आरोग्य आरोग्य सहकारी संस्थेकडून 60 महिलांचं आरोग्य सभासद करून घेण्यात आले आहे। मी अशोक जोरी, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कोंढावळे कळमशेत। आपणास सांगू इच्छितो की मावळ तालुक्यातील आरोग्य सहकार संस्था यांची आम्हाला माहिती मिळाली होती, त्या संदर्भामध्ये आमच्या जे ग्रामसेवक आहेत त्यांनी सांगितले की अशीच एक संस्था आहे। तर आत्ताच्या ह्या कोरोना काळामध्ये लोकांना बऱ्याचशा आर्थिक समस्या भेडसावत होत्या, त्याच्यामुळे काही दवाखान्यातील खर्च वगैरे करणं थोडं अवघड जात होतं। त्यानिमित्त आमच्या भाऊसाहेबांनी की सांगितलं की अशाच एक संस्था आहे, आपण तिथं असं करूयात। तर त्यांची आम्ही सगळी माहिती घेतल्यानंतर, आरोग्य सहकार संस्थेची माहिती घेतल्यानंतर आम्ही त्यांच्यावर विश्वास झाला आणि त्यांच्या माध्यमातून गावातील 60 वयोवृद्ध महिला अर्थसहाय्य महिला यांना आपण एक आरोग्य सुविधा मिळाव्या, त्यांचा त्यांना एक आर्थिक लाभ मिळावा, मेडिक्लेम मिळावा, त्याच्या संदर्भात आपण त्यांची एक नोंदणी करून घेतलेली आहे। ही मला वाटतं आपली मुळशी तालुक्यातील महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आमची असेल की आमचे जे आदर्श सरपंच आहेत अनंत भाऊ कंधारे यांनाही आपण यांच्यामार्फत आपण महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे की ती अशी काहीतरी 10% बालकल्याणमधून आपण ही उपक्रम राबवलेला आहे सगळा। त्याच्यानंतर अजून एक थोडंसं विविध विकास कामांचं सांगायचं म्हटलं तर आम्ही महाराष्ट्रातील मुळशी तालुक्यातील ही पहिली आमची ग्रामपंचायत असेल तिथं वयोवृद्ध महिला सकाळी उठून चुली वगैरे लाकूड वगैरे जाळणं ह्याच्यापेक्षा आम्ही पर्यावरणपूरक असं सोलर ह्याच्यातून गरम पाण्याची सोय केलेली आहे। त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना असेल केंद्र सरकारची, ती पण पुणे जिल्ह्यातील आम्ही पहिली 55 घरे मंजूर करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने अनंत भाऊ असतील, बाकी आमचे सगळं सहकारी असतील, आता स्वाती आहेत, स्वातीभाऊ असतील, उपसरपंच असतील, तसेच ग्रामसेवक असतील, यांनी खूप आम्ही सगळ्यांनी मिळून एक छानसं काम करून एक अजून विकास कामं आणि गावाला कसं आम्ही पुढं नेऊन एक देशामध्ये एक चांगलं आमचं नाव होईल गावाचं, या पद्धतीने आम्ही काम करत आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी विजयकुमार संपत्ती अडसूळ, ग्रामसेवक कोंढावळे कळमशेत, पंचायत समिती मुळशी
तालुका मुळशी जिल्हा पुणे। 22/2/2021 मासिक सभेमध्ये आम्हाला माननीय गट विकास अधिकारी श्री संदीप जाटर साहेब यांच्याकडून महिलांसाठी काही विशेष करता येईल का याबाबत काही सूचना देण्यात आल्या होत्या। त्या सूचनेच्या अनुषंगाने आमच्या ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये 8 मार्चला जो जागतिक महिला दिन असतो त्या महिला दिनानिमित्त महिलांसाठी काहीतरी विशेष करावं जे की आजपर्यंत कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये केलं गेलं नाही अशा अनुषंगाने आम्ही ज्यावेळेस विचार करत होतो त्यावेळेस आम्हाला आरोग्य सहकार संस्था पंदवडी मावळ तालुक्यातील या संस्थेबद्दल माहिती मिळाली होती। त्या माहितीचा उपयोग करून आम्ही आमच्या गावातील वृद्ध असहाय्य महिलांसाठी काय करता येईल का या गोष्टीबाबत मासिक सभेमध्ये चर्चा केली आणि सदर चर्चा करताना कोंडावळे गावचे कार्यक्षम सरपंच श्री अनंत कंधारे यांचं असं मत होतं की अशा गावामध्ये विविध योजना राबवल्या गेल्या पाहिजेत की ज्या योजनेचा सगळ्यांना फायदा होईल आणि त्या योजनेतून लाभार्थ्यांना जास्तीत जास्त उपयोग करता येईल। तर याबाबतीत आम्ही विचार करून मग आरोग्य सहकार संस्थेच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल का याचा मागोवा घेतला आणि आमच्या असं लक्षात आलं की दरवर्षी आम्ही ग्रामनिधीतून किंवा 14 वित्त आयोग असेल 15 वित्त आयोग असेल या वित्त आयोगाच्या माध्यमातून 10% महिला बालकल्याणसाठी जो निधी खर्च करतो तो निधी दरवर्षी त्याच त्याच कामावर खर्च करण्यापेक्षा जर ह्या आरोग्य सहकार संस्थेच्या माध्यमातून गावातील वृद्ध गरीब असहाय्य महिलांसाठी जर केला किंवा त्यांच्यासाठी उपयोग झाला तर त्याचं परिणाम चांगले दिसतील कारण का गावामध्ये आजारपणासाठी बऱ्यापैकी लोकांकडे पैशाची चढचण नेहमीच भासत असते मग त्या माध्यमातून आरोग्य सहकार संस्था ही चांगलं काम करत आहे तर त्या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला त्याचा काही उपयोग करता येईल का याचा उपयोग करून आम्ही आता गावातील 60 महिलांचा सभासद करून घेतलेला आहे। धन्यवाद। आरोग्य सहकार संस्था अध्यक्ष अजय देवदास कुंजीर, तुमच्या माध्यमातून सर्व लोकांना सांगू इच्छितो की अनेक नागरिकांना रुग्णालयासाठीचा जो खर्च आहे तो सध्या झेपवत नसल्यामुळे आरोग्य सहकार संस्थेने ज्या ध्येय उद्दिष्टांमधून आज ठरवलं होतं की नागरिकांमध्ये अतिशय अल्प देणगी स्वीकारून अतिशय अल्प स्वरूपात मदत स्वीकारून आज त्यांना 3-3 लाख रुपयापर्यंतची मदत आज आरोग्य सहकार संस्थेमधून होतीये। त्याचबरोबर गोळ्या औषधे MRI सिटी स्कॅन यासाठी सुद्धा संस्थेकडून निधी खर्च केला जातो या नागरिकांना आणि आमच्या संस्थेचं हेच काम पाहून मुळशी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोंडावळे कळमशेत या ठिकाणी माननीय सरपंच श्री कंधारे साहेब आणि तेथील ग्रामसेवक माननीय आडसूळ साहेब यांनी आमच्याशी संपर्क साधून महिला आणि बालविकास या निधीमधून त्यांनी त्यांच्या गावातील 60 महिलांसाठी वर्षभरासाठीचा जो सगळा वैद्यकीयचा जो खर्च होणार आहे त्याची जबाबदारी आमच्यावरती सोपवलेली आहे। त्यातील निधी त्यांनी आरोग्य सहकार संस्थेला देऊन समाजापुढे खरंच एक आदर्श व्हावा असं काम केलेलं आहे आणि विशेष बाब हीच तुमच्यापर्यंत सांगायची इच्छा अशी आहे की महाराष्ट्रात राज्यातील पहिली ग्रामपंचायत जी आरोग्य सहकार संस्थेवर आज काम करायला इच्छुक झालेली आहे आणि सगळ्या ग्रामपंचायतींनी खरोखर आदर्श घ्यावा असं पुन्हा एकदा सांगतो मी कारण की ग्रामपंचायत माध्यमातून असं काम नागरिकांपर्यंत जाण्याची जी पायरी असते ती खूप मोठी असते आणि ग्रामपंचायतमधून जे काम होतं ते साऱ्या जगापर्यंत पोचतं। आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तरी हा ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागापर्यंत आरोग्य सहकार संस्थेला पोचणं पण अवघड होतं परंतु साहेबांपर्यंत आरोग्य सहकार संस्थेपर्यंत आरोग्य सहकार संस्थेचे जे कामं चालली होती आज महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा इतर तालुक्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली आरोग्य सहकारची आणि त्यांनी त्यातून एक नवीन काहीतरी कल्पना की हा निधी कसा योग्य प्रकारे खर्च करता येईल आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना कसा जसा सुविधा उपलब्ध करून देता येईल याचा त्यांनी विचार केला आणि आरोग्य सहकार संस्थेकडं आज त्यांच्याबरोबर आमचं काम चालू झालेलं आहे। मला खरंच खूप अभिनंदन त्या साहेबांचं करूशी वाटतंय की असे ग्रामसेवक असे सरपंच प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळावेत आणि आमच्यासारख्या संस्थांद्वारे अनेक लोकांना ह्या सुविधेचा चांगला लाभ मिळावा असं वाटतं सगळ्यांकडे। मी अंगणवाडी कार्यकर्ती कोंढावळे ग्रामपंचायत
जे ग्राम कोंडावळे ग्रामपंचायतीच्या वतीने जे निराधार महिलांसाठी आरोग्य मेडिक्लेम सुरू केलं आहे, जी आरोग्य सहकारी संस्था आहे त्यांच्यामार्फत आपल्याला ही योजना उपलब्ध झाली आहे. तर ग्राम सगळ्या महिलांच्या वतीनं मी आरोग्य सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतींचे आभार मानते आहे. सगळ्यांच्या वतीने आभार.